अमानुषतेचा कहर धुळे जिल्ह्यात पोटच्या गतिमंद पोरीवर सलग 4 वर्ष सख्या बापाचाच बलात्कार नराधम बापाला अटक. पुणे जिल्ह्यातल्या घोडेगावमध्ये इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीवर जीवघेणा हल्ला. तरुणीच्या गळ्यावर ब्लेडनं वार करून तरुण फरार. पोलिसांनी दाखल केला फक्त छेडछाडीचा गुन्हा. पंढरपूरमध्ये पत्नीसह 5 वर्षांच्या मुलीची डोक्यात रॉड मारून हत्या. आरोपी प्रशांत वट्टमकर स्वतः पोलिसात हजर. कौटुंबिक वादातून हत्या केल्याची पोलिसांची माहिती. अहमदनगरमधल्या कोपर्डीमध्ये जनजीवन हळूहळू पूर्वपदावर. आठवड्याभरानंतर उघडली दुकानं. बीडच्या आंबा सहकारी कारखान्याचे माजी अध्यक्ष मेघराज आडसकर यांची आत्महत्या. बँक घोटाळ्याच्या चौकशीमुळे आत्महत्या केल्याचा सुसाईड नोटमध्ये उल्लेख. सोलापूर शहरात 1 महिन्याच्या विश्रांतीनंतर पावसाची तुफान हजेरी. शहरात अनेक वसाहती आणि झोपडपट्ट्यांमध्ये शिरलं पाणी. साताऱ्यात मगरीवर बसून फोटो काढणाऱ्या तरुणाला अखेर अटक. सातारा वनक्षेत्रपालानं केला होता स्टंटबाज तरुणाविरोधात गुन्हा दाखल. आणि छोट्याशा ब्रेकसाठी आता कृषी पर्यटन केंद्राचा पर्याय. निसर्गाच्या जवळ नेणाऱ्या साताऱ्याच्या आपल्या गावला पहिला कृषी पर्यटन केंद्राचा पुरस्कार. नमस्कार, मी केतकी जोशी आणि गावाकडच्या बातम्यांमध्ये पहिली बातमी अत्यंत धक्कादायक आहे. अत्याचाराचीच ही बातमी आहे. धुळे जिल्ह्यात वडील आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना घडली आहे. धुळे जिल्ह्यातल्या पिंपळनेर शिवारातल्या घोड्यामाळ इथं एका विकृत जन्मदात्या बापानं आपल्या अल्पवयीन गतिमंद मुलीवर सतत 4 वर्ष बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गोमा डोंगरे असं या विकृत बापाचं नाव आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्याला पोलिसांनी अटकही केली आहे. गेली 4 वर्ष आपल्या पोटच्या गतिमंद मुलीवर हा नराधम बाप सतत अत्याचार करत होता. ही मुलगी आता तिसऱ्यांदा गर्भवती राहिली आहे. या मुलीनं अत्याचाराला जर विरोध केला तर तो तिला मारहाण करायचा आणि चटके सुद्धा द्यायचा. एका ताडपत्रीच्या झोपडीमध्ये हा सगळा केळसवाडा प्रकार सुरू होता. त्यानंतर आजूबाजूच्या काही लोकांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांना कळवलं. या मुलीला अत्यंत या सगळ्या गोष्टीचा धक्का बसलाय आणि तिचं आता पोलीस त्यांच्या ताब्यात घेऊन समुपदेशन करतायत. या गुन्ह्यामध्ये एक 17 वर्षाची मुली आहे, विक्टीम आहे, आणि त्याच्यावर त्यांच्या स्वतःच्या फादर यांनी अत्याचार केलेले आहे. त्याबद्दल गुन्हा रजिस्टर करून आरोपीला तात्काळ अटक करण्यात आलेली आहे आणि आता तपास चालू आहे. 18 वर्षाची कमी वयाची आहे, 17 वर्षाची आहे, त्यामुळे यामध्ये 376 IPC आणि पॉक्सो कायदामध्ये पण गुन्हा दाखल झालेली आहे. आणि दुसरी बातमी सुद्धा आहे अत्याचाराची. पुण्याजवळच्या घोडेगावमध्ये इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीवर जीवघेणा हल्ला झालेला आहे. शंकर डगळे असं या हल्ला केलेल्या आरोपीचं नाव आहे. या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीच्या गळ्यावर ब्लेडनं वार करून जीवघेणा हल्ला करून हा हल्लेखोर फरार झालाय. या तरुणीवर घोडेगावच्या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत, पण पोलिसांनी फक्त छेडछाडीचा गुन्हा नोंदवलाय. त्यामुळे सगळे नातेवाईक जे आहेत ते प्रचंड संतापलेले. आणि राज्यभरात महिलांवरचे हे अत्याचार जे आहेत ते वाढताय. जीवघेण्या हल्ल्यांमध्ये सुद्धा वाढ होताना दिसते. राज्यभरातली तरुणाई त्यामुळे नक्कीच व्यथित झाली आहे. आणि IBN लोकमतनं राज्यभरातल्या तरुणाईच्या मनाचा ठाव घेतलाय. आपण ऐकूयात नाशिकच्या तरुणांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते. हल्ली जरी म्हणतात की मोबाईलचे अडिक्टेड सगळे झालेले आहेत, पण इतके अडिक्टेड असताना ते नक्की त्याच्यावर काय करतात हे पालकांना पण माहिती असायला हवं असं मला वाटतं. कारण प्रत्येक जण तरी असं वाईट काहीतरी कृत्य करत असेल मोबाईल वापरून किंवा असं काही नाही. बरेच जण खूप चांगले चांगले विचार शेअर करतात, खूप चांगले लेख असतात, खूप चांगले कवी त्या माध्यमातून व्हॉट्सअप आणि याच्यातून बाहेर निघतात. ह्या सगळ्या गोष्टी पण खूप महत्त्वाच्या असं मला वाटतं. म्हणजे सोशल मीडियाचा तितकाच चांगला वापर पालकांनी पण करावा अशी माझी इच्छा. म्हणजे त्यांनी समजून पण घ्यावं ती गोष्ट. खरं तर आधी कसं होतं की एकत्र कुटुंब पद्धती होती, त्यामुळे आजी आजोबा आई वडील यांचा मुलांवर एक प्रभाव असायचा किंवा मग त्यांचा अनुभवाचा एक फायदा व्हायचा. पण वाढत्या शहरीकरणामुळे विभक्त कुटुंब पद्धती आली, त्यामुळे कुठेतरी सुसंवाद हा म्हणजे तुटका होत चाललाय.
आणि त्याच्यामुळे मग कुठेतरी पालकांनी मुलांवर विश्वास ठेवायला हवा आणि कुठेतरी समांतर पातळीवर येऊन सुसंवाद जर झाला तर हे बंधन न वाटता एक चांगलं रिलेशन तयार होऊ शकतो. 10वी पास झाला तर तेच वडील म्हणतात की मी तुला 100 मोबाईल देईल, मग त्या मोबाईलचा तो वापर काय करत असेल याचं भान पालकांनी ठेवायला पाहिजे. ज्या ठिकाणी पालक लोक आणि घरातले वयोवृद्ध किंवा आई बाबा हे त्यांना सांगतात की आपल्या परंपरेत राहायचं, हे करायचं, ते करू नका, ते करा, हे करू, तर तेव्हा ते कुठेतरी आकसल्या जातात आणि एका साईडला फ्रीडमच्या नावाखाली त्यांना मोबाईल दिल्यानंतर ते या गोष्टीला कारणीभूत होतंच की त्यांच्या मनामधल्या ज्या उत्तेजना असतात किंवा वयात आल्यानंतर त्यांना वाटतं कुठेतरी प्रेम व्यक्त करावं, ते जेव्हा होतं तर त्या गोष्टीलाही फेस होण्याकरता आजच्या पालकांनी मला असं वाटतं की त्यांनी त्या गोष्टीसाठी फ्रेंडली वातावरण ठेवून त्यांचं मन समजून घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आणि अहमदनगरमधल्या कोपर्डीतल्या घटनेनं सगळ्या राज्यभराला हादरा बसला होता, पण आता कोपर्डीतलं जनजीवन तब्बल आठवड्याभरानंतर पूर्वपदावर यायला सुरुवात झाली आहे. इथल्या नागरिकांनी आज काही काळ सकाळी दुकानंसुद्धा उघडली होती, किराणा दुकान असेल किंवा कृषी सेवा केंद्र असेल याच्यासह इतर महत्त्वाची दुकानंसुद्धा आज सकाळी सुरू झाली होती. गेल्या आठवडाभर दुकानं इथली सगळी बंद होती, सगळं जनजीवन विस्कळीत झालं होतं, त्यामुळे जर नागरिकांना किराणा किंवा शेतीचा काही माल हवा असेल तर त्यांना बाहेरगावी जावं लागत होतं. कृषी औषधांच्या अभावी शेतीचंसुद्धा नुकसान होत होतं. तपास आणि इतर मागण्या मान्य झाल्यानंतर आता नागरिकांचा संताप कमी व्हायला लागला आहे आणि त्यामुळे गैरसोय टाळण्यासाठी आज सकाळी दुकानं सुरू करण्यात आली. आंबा सहकारी कारखान्याचे माजी अध्यक्ष मेघराज आडसकर यांनी आज आत्महत्या केली आहे. जिल्हा बँक घोटाळ्यामध्ये आडसकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. चौकशीच्या ससेमिऱ्याला कंटाळून आडसकरांनी स्वतः जाळून घेत जीवन संपवलंय. बीड जिल्हा बँक घोटाळ्याच्या चौकशीला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं आडसकर यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिलंय. गावाकडच्या बातम्यांमध्ये इथे आपण एक ब्रेक घेतोय, ब्रेक नंतर इतर घडामोडी पाहणार आहोत, पण ब्रेकवर जाण्यापूर्वी हेडलाईन्स बघूयात. बीडच्या आंबा सहकारी कारखान्याचे माजी अध्यक्ष मेघराज आडसकर यांची आत्महत्या, बँक घोटाळ्याच्या चौकशीमुळे आत्महत्या केल्याचा सुसाईड नोटमध्ये उल्लेख. पुढच्या शैक्षणिक वर्षापासून शालेय शिक्षणात किशोरवयीन आरोग्य शिक्षणाचा समावेश करणार, विनोद तावडे यांच्या आयबीएन लोकमतच्या बेधडक कार्यक्रमात घोषणा. आणि पुणे जिल्ह्यातल्या घोडेगावमध्ये इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीवर जीवघेणा हल्ला, तरुणीच्या गळ्यावर ब्लेडनं वार करून तरुण हल्लेखोर फरार, पोलिसांनी दाखल केला फक्त छेडछाडीचा गुन्हा. सोलापूरची बातमी आहे. गेल्या महिनाभरापासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या सोलापूरकरांना पावसानं दिलासा दिला, पण फटका सुद्धा बसलेला आहे. कारण काल रात्रीपासून इथे जोरदार पाऊस झाला आणि त्यानंतर शहरामध्ये अनेकांच्या घरात या पावसानं पाणी शिरलं. 108 मिलीमीटर इतका पाऊस फक्त रात्रभरात झालाय, त्यामुळे शहरातल्या अवंतीनगर, वसंत विहारनगर, गणेशनगर या सगळ्या भागांमध्ये पाणी शिरलं. महानगरपालिकेनं शहरातल्या अवंतीनगर भागातून जाणाऱ्या ओढ्याची साफसफाईच केली नव्हती आणि त्यामुळेच ही परिस्थिती ओढवल्याचा आरोप इथल्या नागरिकांनी केलाय. पावसाचं पाणी गुडघ्या इतकं, सध्या पुराचं पाणी गुडघ्या इतकं शिरलेलं आहे. आतमध्ये भयानक परिस्थिती आहे. इकडल्या भागामध्ये झोपडपट्टीमध्ये पूर्ण घर पाण्यामध्ये गेलेले आहे. पूरसदृश्य परिस्थिती फार मोठ्या भयानक प्रमाणावर आहे आणि शासनानं इकडल्या भागाला मदतीसाठी यायला पाहिजे, नुसतं बघायची गर्दी करून चालणार नाही. 1997 नंतर परत पुन्हा 1997 इथल्या नागरिकांना परत एकदा ह्या आजच्या या पुरामुळं त्या दिवसाची आठवण ताजी झालेली आहे. प्रशासनाने या येथील ओढा साफ करून, वेळच्या वेळी साफ करून, ह्याच्यामधली वाढणारी झाडं वगैरे साफ करून वाहत्या पाण्याला जर पुढं वाट मोकळी करून दिली तर परत परत नेहमी नेहमी इथं पूरजन्य परिस्थिती निर्माण होऊन लोकांच्या घरामध्ये पाणी शिरून जे नुकसान होत आहे, लोकांचं वित्तहानी वगैरे, आणि आतापर्यंत जीवितहानी झाली नाही, पण प्रशासनाने ह्याची वाट न पाहता ह्या ओढ्याचा कुठेतरी कायमचा बंदोबस्त करावा. इंदापूरची बातमी आहे. इंदापूर पंचायत समितीमधल्या कर्मचाऱ्यांचं लेखणीबंद आंदोलन सुरूच आहे आणि त्यामुळे पंचायत समितीमध्ये कामासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना आणि लाभार्थ्यांना 8 दिवसांपासून फक्त हेलपाटे मारावे लागत आहेत. खरं तर पंचायत समितीच्या माध्यमातून तालुक्यातल्या वेगवेगळ्या लाभार्थ्यांना
जे योजना असतात त्या त्यांच्यापर्यंत पोहोचतात, त्यांच्या कामांची पूर्तता केली जाते, अनेक योजनांचे प्रस्ताव पाठवले जातात, पण पंचायत समितीच्या लिपिक वर्गाने त्यांना निमशासकीय सेवेतून शासकीय सेवेत समाविष्ट करावं या मागणीसाठी राज्यव्यापी लेखणीबंद आंदोलन पुकारले. यामध्ये इंदापूरच्या कर्मचाऱ्यांचा सुद्धा सहभाग आहे, त्यामुळे या सगळ्या शेतकऱ्यांना 8 दिवसापासून फक्त हेलपाटे मारावे लागत आहेत. आमच्यावर गेली 15 वर्ष झालं अन्याय होत असून आमच्या मुख्य मागण्या आम्हाला शासकीय कर्मचारी संबोधलं जावं आणि आमच्या मूळ आम्हाला वेतनात ग्रेड वेतनमध्ये जो आमच्यावर अन्याय झाला आहे तो अन्याय दूर करावा. तसंच इतर आमच्या बाकीच्या इतर मागण्या त्यासंबंधी शासनाने पॉझिटिव्ह बाजू स्वीकारून निर्णय घ्यावा, अन्यथा आमचं आंदोलन असंच पुढील काळात असंच राहील. शिर्डीची बातमी. अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यात बारी घाटात कोसळणारी बस त्याच्या चालकाच्या प्रसंगावधानानं वाचली आहे. खूप त्याच्यामुळे प्रवाशांचा जीव सुद्धा वाचलाय. अकोलेहून कसाऱ्याला ही बस चालली होती आणि महामंडळाच्या या बसचे ब्रेकच फेल झाले, त्यामुळे अपघात झाला. पण ही बस खोल दरीत कोसळणार होती, ती कोसळली नाही, कारण चालकाचं प्रसंगावधान, ड्रायव्हरनं दाखवलेल्या प्रसंगावधानानं या गाडीतल्या प्रवाशांचा जीव वाचलाय. गाडीचे ब्रेक निकामी झाल्यानं अकोले आणि घोटी दरम्यान असलेला बोरीघाट जो आहे तो उतरत असताना ही घटना घडली. बसचं नियंत्रण सुटलं असताना सुद्धा चालकानं गाडी उंच चढावर घातली. गाडीच्या समोरची पुढची जी दोन्ही चाकं होती ती निखळून गाडी अडकल्यानं खोल दरीत कोसळता कोसळता वाचली, नाहीतर मोठी दुर्घटना घडली असती. यानंतर आपण गावाकडच्या बातम्यांमध्ये पुन्हा इथे एक ब्रेक घेतोय. पहा फक्त आयबीएन लोकमत. आजकालच्या धावपळीच्या युगात लोकांना थोडासा ब्रेक पाहिजे असो आणि या ब्रेकमध्ये हिल स्टेशन किंवा बीचेस असे काही ठिकाणं ठरलेली आहेत, पण त्याच ठिकाणी जाऊन नंतर ती ठिकाणं सुद्धा नकोशी वाटायला लागतात आणि मग निवांतपणा आणि शांतपणा अनुभवण्यासाठी आता आणखी एक पर्याय पुढे आलेला आहे, तो म्हणजे कृषी पर्यटन केंद्राचा. डोंगराच्या कुशीत निसर्गाने नटलेल्या 4 एकरच्या परिसरात हे गाव वसवण्यात आले. 4 एकरात एक गाव बसू शकेल का असा प्रश्न साहजिकच पडतो. कराड तालुक्यातील बेलदर या ठिकाणी नंदकुमार काटकर यांनी हे आपलं गाव वसवलेलं आहे. यासाठी त्यांनी सतत 17 वर्ष प्रयत्न केले. आपलं गाव हे एक कृषी पर्यटन केंद्र आहे. शहरातल्या काँक्रीटीकरणामध्ये हरवलेला निसर्ग इथं अनुभवता येतो. तसंच बैलगाडीतून सफर आणि सेंद्रिय पद्धतीनं पिकवलेली फळं आणि भाज्यांचाही आस्वाद घेता येतो. या अशाच प्रयोगशीलतेमुळं सातारा जिल्हा परिषदेच्या कृषी विभागानं आपलं गावला राज्यातला पहिला कृषी पर्यटन पुरस्कार दिला. मितीला या जिल्ह्यामध्ये जवळपास 48 कृषी पर्यटन केंद्र जे आहेत ही सुरू झालेली आणि सुरू होण्याच्या टप्प्यावरची अशी आहेत. केवळ मार्गदर्शन करणे आणि शासनाच्या विविध योजनांचं कन्वर्जन ज्याला आम्ही म्हणतो अशा बाबीतनं ही कृषी पर्यटन केंद्र उभी राहिलेली आहेत. मुक्त गोठा, शेळी पालन, कुक्कुट पालन अशा अनेक गोष्टींची माहिती या केंद्रात दिली जाते. त्याचबरोबर थोड्याशा चेंजसाठी इथं येणाऱ्या पर्यटकांना रेन डान्स, व्हॉलीबॉल, क्रिकेट असे खेळही खेळता येतात. पूर्वीच्या जीवनाची म्हणजे आमच्या आयुष्यातल्या चुलीवरची भाकरी, कारण आम्ही लहानपणी होतो तेव्हा चुलीवरचीच भाकरी खात होतो, त्याची आठवण झाली. शिवाय हा जो तुमचा परिसर आहे हा एक आमच्या या वयाला सुद्धा आनंदमय असा आणि निराशा आमच्या असणारी ती या झाडाझुडपांनी घालवलेली आहे. जी भाकरी कधी खायला मिळत नसते त्यामुळे इथं येऊन अगदी मनसोक्त आम्ही चुलीवरची भाकरी छान मिळाली खायला. आणि बैलगाडीत आम्ही कधीही बसलो नव्हतो त्यामुळे इतकं छान वाटलं बैलगाडीतमधून आम्हाला फिरून यायला, हा खरा आनंद वाटला. एरवी थोडासा बदल म्हणून रिसॉर्ट किंवा वॉटर पार्क मध्ये जाणं आता नेहमीच झालंय, पण अशा कृषी पर्यटन केंद्रात जाऊन आपल्याला नवीन ऊर्जा मात्र नक्कीच मिळेल. तुषार तपासे, आयबीएन लोकमत, सातारा. आणि याबरोबरच गावाकडच्या बातम्यांमध्ये आपण इथे संपतोय, पण जाता जाता नजर टाकूयात महत्वाच्या हेडलाईन्सवर.
बीडच्या आंबा सहकारी कारखान्याचे माजी अध्यक्ष मेघराज आडसकर यांची आत्महत्या, बँक घोटाळ्याच्या चौकशीमुळे आत्महत्या केल्याचा सुसाइड नोटमध्ये उल्लेख। पुढच्या शैक्षणिक वर्षापासून शालेय शिक्षणात किशोरवयीन आरोग्य शिक्षणाचा समावेश करणार, विनोद तावडे यांची आयबीएन लोकमतच्या बेधडक या कार्यक्रमात घोषणा। आणि पुणे जिल्ह्यातल्या घोडेगावमध्ये इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीवर जीवघेणा हल्ला, तरुणीच्या गळ्यावर ब्लेडनं वार करून तरुण फरार, पोलिसांनी दाखल केला फक्त छेडछाडीचा गुन्हा।